लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या फौजदार चावडी ठाण्याच्या पोलिसावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केगावचे शिवशंकर अक्कलवाडे यांनी केली. उत्तर सोलापूर तालुक्यातील केगावचे रहिवासी शिवशंकर बाबूराव अक्कलवाडे हे सोमवारी सकाळी 10 सुमारास देगाव केगाव रोडवरील पाण्याच्या टाकीसमोरील कॅन्टीनवर बसले होते. त्यावेळी फौजदार चावडी ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल RS केंद्रे हे तिथं आले. त्यांनी शिवशंकर अक्कलवाडे यांना तू ट्रकवाल्याकडून पैसे वसूल करतो त्यातील माझा हप्ता मला दे म्हणून पैशाची मागणी केली. तेव्हा शिवशंकर अक्कलवाडे त्यांना म्हणाले की मी ट्रकवाल्यांना केगावहून देगाव इथं टोल नाक्यापर्यंत सोडतो आणि मार्ग दाखवतो. असं म्हणताच पोलीस कॉन्स्टेबल केंद्रे यांनी काठी तसंच लाथाबुक्क्यांनी शिवशंकर अक्कलवाडे यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर अक्कलवाडे यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. हे त्यांना समजल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल केंद्रे यांनी अक्कलवाडे यांच्यावरच 353 खोटा गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल केंद्रे यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. रहिवासी केगावचा आहे आणि तिथं देगाव रस्त्याला कॅन्टोन मी थांबलो होतो. मग जे म्हणजे गाड्या अडवून पैसे घेते ते त्यांना ना हे ना एकाला पकडून मागून आणून सोडून दिलं. मी रस्त्याने जात असताना मग मला अडवून एवढं टिकून होतं टिकून मागले. मी मला मला का मावला आला तर तो रस्त्याला काय येतोस रस्त्याला याच ना जेव्हा तुझा काय संबंध येते असा तर मग मला म्हणलं. मी म्हणलं लायसन काले म्हणलं कुठले लायसन बिसन ना तसले असं चालत नाही मला पैसे पाहिजे. मग मी म्हणलं साहेब म्हणलं मी 8-7 दिवस मी आजारी आहे म्हणलं मी काय कुठला देणार म्हणलं पैसे तुम्हाला मी तर ऐका काढा त्या नाही एवढा बाबा माल मला मा मागले मला.